नमस्ते मित्र, नो एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. कृपया अधिक माहितीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा आपला विषय आहे जुनाट खोकला दुरुस्त करणे, तसेच कोरडा खोकला, कप्पाचा खोकला, कोणत्याही प्रकारचा खोकला असेल तरी त्याच्यावर घरगुती उपायांद्वारे कशी मात करता येते ते आज आपण पाहूया. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागतं आहे हळद. ही हळद आपल्याला सहजासहजी प्रत्येकाच्या घरी किचन रूममध्ये उपलब्ध होते. हळद आपल्या स्वयंपाकघरात सहजासहजी उपलब्ध होणारा तो पदार्थ आहे. आता हळदीमध्ये आपण थोडासा गूळ मिक्स करणार आहोत. तर या ठिकाणी हा आपण गूळ मिक्स करत आहोत. गूळ पण सहजासहजी घरीच आपल्या उपलब्ध होणारा असा घटक आहे, पदार्थ आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता गावरान तूप, जे गाईचं तूप असतं आहे ते गाईचं तूप या ठिकाणी मिक्स करणार आहोत. आणि या तिन्हींचं जे मिश्रण आहे याच्यापासून आपण व्यवस्थित त्याचं मिश्रण करून त्याच्या आपण गोळ्या बनवणार आहोत. आता या ठिकाणी हे आपण मिश्रण याचं करत आहोत. तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर सहजासहजी घरच्या घरी तयार करता येणारा हा एक उपाय आहे. याच्यामुळे तुमचा जो जुनाट खोकला असेल, कोरडा खोकला असेल, तसेच कफाचा खोकला असेल, तर खोकला ही हा जो आजार आहे तो शक्यतो घशाशी संबंधित, उपवासाशी संबंधित असा तो आजार आहे. तो दुरुस्त करण्यासाठी आपल्याला हळद ही अत्यंत उपयुक्त असं कार्य करते. हळदीमध्ये अत्यंत गुणकारी औषधी गुणधर्म असतात. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी छोट्या छोट्या गोळ्या तयार करतो आहे आणि त्या गोळ्या आपण गिळून घ्यायच्यात. आपण बाकीच्या गोळ्या जसे गिळून घेतो तसे त्या गोळ्या गिळून घ्यायच्यात. ह्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे ह्या गोळ्या तयार झालेल्या दिसत आहेत आपल्याला. तर ह्या गोळ्या आपण गिळल्यानंतर आपण थोडा वेळ त्याचं पाणी वगैरे काही प्यायचं नाही, तर त्यामुळे त्याचा इफेक्ट, त्याचा परिणाम आपल्या घशावर, खोकल्यावर परिणाम होण्यास नक्कीच मदत होईल. यानंतर आता आपण पाहूया दुसरा खोकल्यासाठीचा उपाय. चला तर पाहूया. हे आहे जुनाट खोकला दुरुस्त करणे. तुम्हाला कोरडा खोकला असेल, कपचा खोकला असेल, तोही आपण या उपायांद्वारे तो दुरुस्त करणार आहोत. तर मित्रांनो, मी 7-8 लवंगा घेतलेले आहेत. लवंग हा एक मसाल्याचा पदार्थ आहे, त्याच्याद्वारे खोकला कसा दुरुस्त करता येईल ते आज आपण पाहणार आहोत. चला तर ह्या लवंगा आहेत ते आपण भाजून घेणार आहोत. तर ह्या लवंगा आपण आता भाजून घेऊया. या ठिकाणी आपण एक भाजून घेतो आहे. या लवंगा आपण व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि त्यानंतर लवंगाची आता आपण पूड तयार करणार आहोत. आणि ती पूड, तर लवंग हा एक पदार्थ जो आहे, मसाल्याचा पदार्थ, तो अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्याद्वारे आपले जे जुनाट खोकला असेल, कपचा खोकला असेल, कोणत्याही प्रकारचा खोकला अगदी तुमचा समूळ नष्ट होण्यास मदत होईल. तर ह्या आता एकदम भाजलेले आहेत. बघा, भाजलेली लवंग आहे. भाजलेली लवंगीची आपण ही पूड तयार केलेली आहे. आणि ही जी पूड आहे ती पूड आपण खोकल्यासाठी वापरणार आहोत. पण त्याच्यासाठी आपल्याला मध टाकणार आहोत. त्याच्यामध्ये मधामध्ये ती भिजवत ठेवणार आहोत. ते मधामध्ये 1/2 ते 1 तास भिजवत ठेवायची. तर आपण याच्यामध्ये 1 चमचा मध टाकूया. या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये मध टाकत आहोत. आणि हे जे मिश्रण आहे हे किमान 1/2 तास आपण असंच भिजवत ठेवणार आहोत. आणि त्यानंतर त्याचा वापर आपण झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या आपण काहीही न खाता सर्वात प्रथम ह्याचं आपण बोटाने घेऊन
चाटणार आहोत आणि याच्यामुळे तुमचा जो खोकला आहे, जुनाट खोकला असेल तो जुनाट खोकला यामुळे कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तिसरा आणि शेवटचा उपाय आहे दुधाचा काढा. दूध आणि हळदीचा काढा आपण तयार करणार आहोत. या ठिकाणी मी 1 कप दूध घेतलेलं आहे. ते दूध आता आपण गॅसवर ठेवूया. या ठिकाणी आपण ते गॅसवर ठेवतो आहे. याच्यामध्ये आपण दूध घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा आता आपण हळद टाकून ते उकळवून घेणार आहोत. 5 मिनिट उकळल्यानंतर तो काढा, त्याचं काढ्याचं आपण सेवन करणार आहोत. संध्याकाळी झोपताना याचं सेवन करायचं आहे. 3 ते 4 दिवस याचं सेवन केल्यानंतर जुनाट खोकला आपला संपुष्टात येण्यास मदत होते. आता हे बघा, दूध उकळायला लागलं. याच्यामध्ये आता आपण 1 चमचा हळद टाकणार आहोत. त्यानंतर ते 5 मिनिट आता आपण उकळवून देणार आहोत आणि त्यानंतर त्याचं सेवन करणार आहोत. हे पाहू शकता हा काढा तयार झालेला आहे. आता हा काढा आपण ग्लासमध्ये घेणार आहोत आणि तो थंड झाल्यानंतर त्याचे सेवन करणार आहोत. याचे सेवन आपण संध्याकाळी झोपण्यापूर्वी 3 ते 4 दिवस केल्यानंतर आपला जुनाट खोकला किंवा कोणताही प्रकारचा खोकला संपुष्टात येण्यास मदत होईल. मित्रांनो, नो एव्हरीथिंग चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन व्हिडिओसह भेटूच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.